नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. मुंबई महापालिकेत भरती प्रक्रियेत नियमबाह्य अपात्र केल्याचा दिव्यांग उमेदवारांचा आरोप. प्रशासनाच्या फसवणुकीच्या विरोधात दिव्यांग आक्रमक. भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करून त्यांना ताबडतोब अटक करावी. अँटी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांची मागणी. रस्ते अपघात रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सारथी सुरक्षाचा अनोखा उपक्रम. 12 जानेवारीला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात राबवणार रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान. नवी मुंबई पालिका मुख्यालयावर आयकर विभागाची धाड. कोणतेही वेगळे कारण नसून ऑफिशियल सर्व्हेसाठी धाड असल्याची पालिका आयुक्तांची माहिती. आणि बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून ठिकठिकाणी बस थांबा निवारा शेडचे लोकार्पण. उन्हाळा आणि पावसाळ्यापासून वाचण्यासाठी प्रवाशांकरिता राबवलाय उपक्रम. स्वच्छ भारत अभियान राबवणारे सरकार स्वच्छतेचे काम करणाऱ्या दलित कामगारांप्रती मात्र दुर्लक्षितपणाची भूमिका घेते असा आरोप करत कचरा वाहतूक श्रमिक संघानं कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भात आवाज उठवलाय. पालिका आयुक्तांचे दरवाजे ठोठावून आपण आता थकलो आहोत आणि आता आपण आपला लढा थेट दिल्लीच्या दरबारात मांडणार आहोत असा इशारा त्यांनी दिलाय. कचरा वाहतूक श्रमिक संघानं सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवलाय. आज महाराष्ट्रात आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकेत कामगारांना अन्यायकारक वागणूक दिली जाते तर त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधाही मिळत नसल्याची बाब संघाचे अध्यक्ष मिलिंद रानडे यांनी समोर आणले. संपूर्ण देशभर सफाईचं एक सर्वेक्षण चालू आहे. तर आमचं म्हणणं आहे जरा सफाई कामगारांचं पण सर्वेक्षण लोकांच्या समोर आलं पाहिजे. सरकारने त्याच्याबद्दल निवेदन केलं पाहिजे. भारत स्वच्छता अभियान ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली, पण भारत स्वच्छ कोण करतं? पुढारी 15 मिनिटं फोटोसाठी झाडू मारतात. भारत स्वच्छ केलाय या देशातल्या दलित सफाई कामगारांनी, एक वर्ष नाही पिढ्यानपिढ्या. आणि त्यांना आज कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाही. त्यांना किमान वेतन दिलं जात नाही. किमान वेतनाची प्रत्येकाची थकबाकी मुंबईमध्ये 1 लाख, ठाण्यामध्ये 1 लाख, नवी मुंबईमध्ये 1.25 लाख. मुंबईमध्ये कामगारांचे PFचे पैसे भरलेच गेलेले नाहीत, ESIचे पैसे भरले गेलेले नाहीत, बोनसचे पैसे दिलेले नाहीत. तेव्हा मिनिमम वेज ऍक्ट असं सांगतो की त्याच्यावर 10 पट दंड लावला पाहिजे आणि तो दंड कामगाराला दिला पाहिजे. कारण तुम्ही किमान वेतन देत नाही तेव्हा त्याला मृत्यूच्या जवळ ढकलता आणि म्हणून त्याचं एक कॉम्पेन्सेशन आहे. आतापर्यंत कित्येक सफाई कामगारांनी कर्तव्य बजावत असताना असुविधांमुळे आपला जीव गमावलाय. तरीही पालिका प्रशासन आणि सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे आणखी किती कामगारांचे बळी द्यायचे जेणेकरून सरकार जागं होईल असा थेट सवालच रानडे यांनी केलाय. आता 112 लोक काम करताना मेलेत, त्यांना कोणतंही संरक्षण उपलब्ध झालेलं नाही, त्यांच्या कुटुंबाला काही मिळेल नाही. 112 बळी दिलेत. आम्ही सरकारला विचारतोय की किती बळी, तुमचा आकडा तर सांगा एकदा, म्हणजे आम्ही लोकांना सांगतो बा हे सरकार इतके बळी झाल्यानंतर डोळे उघडणार आहे. संघटनेने कामगारांच्या न्याय हक्काकरिता आतापर्यंत पालिका आयुक्तांचे दरवाजे ठोठावलेत, मात्र न्याय काही मिळालेला नाही. त्यामुळे आपला लढा आता थेट दिल्ली दरबारातच लढला जाईल असा पवित्रा संघटनेने घेतलाय. पण आजपर्यंत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अजय मेहताना कळली नाही, ठाण्यामधल्या संजीव जयस्वालला समजली नाही, नवी मुंबईमधल्यांना समजली नाही, मुख्यमंत्र्यांना समजली नाही, कामगार मंत्र्यांना समजली नाही, कोणालाच समजली नाही. आम्हाला आता शेवटचे 2 पर्याय आहेत, एक पंतप्रधान आणि दुसरं राष्ट्रपती. राष्ट्रपती स्वतः दलित समाजातले, त्यामुळे त्यांना ही व्यथा कळावी अशी आमची अपेक्षा आहे. कॅमेरा वुमन सुचितासह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता.